नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये चार सप्टेंबर पाच सप्टेंबर सहा सप्टेंबर सात सप्टेंबर आणि आठ सप्टेंबरपर्यंतची नेमकी पावसाची अपडेट काय असणार आहे राज्यातील कोणत्या भागांमध्ये या पाच दिवसांमध्ये कशा प्रकारचा पाऊस सक्रिय असेल कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोणत्या भागामध्ये वातावरण हे स्वच्छ राहील याची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती जी आहे ती आपण सॅटेलाईट इमेजेसनुसार मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या इन्फॉर्मेशननुसार या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे जे आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील पाच दिवसांची जी राज्यातील अपडेट राहणार आहे म्हणजेच की चार सप्टेंबर ते आठ सप्टेंबरपर्यंतची संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या हो ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया न घालवतो आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे चार पाच सहा सात आणि आठ सप्टेंबरपर्यंत पावसाची जी अपडेट आहे ती म्हणजे अशी की अनेक भागांमध्ये या तारखांमध्ये अतिशय मुसळधार अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय राहणार आहे कारण अनेक भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा हा आणखीन जास्त तीव्र सक्रिय होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे या भागामध्ये आपण जर एकेका भागाचा विचार केला तर त्यामध्ये जे आहे विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे आमच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला चार व पाच सप्टेंबरला पावसाचा प्रभाव जास्त प्रमाणात कुठंच दिसून येणार नाही या भागांमध्ये उन्हाचा कडक प्रभाव आपल्याला चार व पाच सप्टेंबर रोजी बघायला मिळेल मात्र पाच सप्टेंबरच्या सायंकाळपासून म्हणजेच की सहा सप्टेंबर सात सप्टेंबर आणि आठ सप्टेंबरला अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आपल्याला पूर्व विदर्भामध्ये संपूर्ण भागात सक्रिय होताना दिसून येणार आहे पावसाचं स्वरूप हे हलक्या स्वरूपाच्या मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असेल त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगावजामो संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये दे देखील समान परिस्थिती असेल चार व पाच तारखेला आपल्याला उन्हाचा प्रभाव कडक उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल गरमीमध्ये वाढ झालेली असणार आहे मात्र त्यानंतर जे आहे पाच सप्टेंबरच्या दुपारी चार ते पाच वाजल्यापासून ढगाळ वातावरण सक्रिय होऊन सहा सप्टेंबर सात सप्टेंबर आणि आठ सप्टेंबरला अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी सक्रिय राहणार आहे पावसाची तीव्रता ही भयानक असेल अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे हलक्या स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह व ही पावसा सक्रियता आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर विदर्भाचा विचार करता विदर्भामध्ये हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये दे देखील आपल्याला जे आहे सहा सात व आठ तारखेच्या दरम्यान पावसाची सक्रियता बघायला मिळेल सर्वाधिक पावसाचा जोर हा आपल्याला सात व आठ सप्टेंबर रोजी या भागामध्ये बघायला मिळणार आहे पा चार व पाच सप्टेंबरला काही भागांमध्येच आपल्याला रिमझिम पावसाची सक्रियता दिसून येईल तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी कडक उन्हाचा प्रभाव हा दिसून येणार आहे त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील आपल्याला चार सप्टेंबर व पाच सप्टेंबरच्या दुपारपर्यंत कडक उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल अनेक भागांमध्ये गर्मीमध्ये वाढ झालेली असणार आहे मात्र पाच सप्टेंबरच्या दुपारपासून ढगाळ वातावरण सक्रिय होऊन काही भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता असेल तर सहा सप्टेंबर रोजी देखील पावसाची जास्त जोर नसना रहे मात्र सात व आठ सप्टेंबरच्या दरम्यान अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार करता सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये दे देखील आपल्याला चार पाच व सहा चार पाच सहा या तारखा दरम्यान पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात दिसून येणार नाही ढगाळ वातावरण हे त्या ठिकाणी सक्रिय असेल त्या ठिकाणी वातावरणामध्ये देखील थंडावा असेल मात्र पावसाचा जो जोर आहे तो आपल्याला आठ तारखेचा आठ तारखेला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे आठ सप्टेंबरच्या दुपारपासनं अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची सक्रियता या भागात आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर जो भाग येतो म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आपल्याला सहा सात तारखेदरम्यान या ठिकाणी बघायला मिळणार सहा सप्टेंबर व सात सप्टेंबर दरम्यान अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला पाच व सहा तारखेदरम्यान पावसाची मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता बघायला मिळेल व सहा व सात तारखेला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला सात तारखेच्या सायंकाळपासनं त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे सात तारखेच्या सायंकाळपासून वातावरणामध्ये बदल होऊन अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात येत आहे तसेच चार पाच सहा तारखेच्या दरम्यान आपल्याला काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या उन्हाचा प्रभाव हा बघायला मिळेल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर नाशिक व त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे या भागामध्ये आपल्याला सहा सात आठ तारखेदरम्यान आणि अने, अनेक ठिकाणी अतिशय जोरदार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे कमी दाबाचा पट्टा तीव्र झाला असल्यामुळं नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची सुद्धा शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खान्देश या भागामध्ये चार पाच सहा तारखेदरम्यान कडक उन्हाचा प्रभाव असेल गरमीमध्ये वाढ झालेली असेल सात व आठ सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये चार पाच सहा सात आणि आठ सप्टेंबर रोजीची पावसाची अपडेट राहणार आहे पावसाचा अंदाज राहणार आहे तर ही पावसाची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती जरा तुम्ही आत्तापर्यंत नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट जे आहे त्या सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन मलाच्या अपडेट सोबत तोपर्यंत मी तस थांबतोय धन्यवाद